नवी मुंबईतील नेरुळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी नवी मुंबईच्या गुन्हे कक्ष तीनच्या पथकाने शिताफीने तपास केला असता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून हा अत्याचार करणारा इसम नवी मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस असल्याचे समोर आले आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कक्ष तीन गुन्हे शाखेकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गुन्हा घडल्यापासून समांतर तपास सुरू होता आरोपी संतोष नरोडे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात दाखल झाला असता त्याला अटक करण्यात आली होती मात्र काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती त्याच नराधमाने नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली हा नराधम अनेक दिवसांपासून फरार होता मात्र नेरुळ पोलिसांनी गुन्हे अन्वेषण तीन विभागाच्या पोलिसांनी अनेक दिवस घटनास्थळी आणि इतर ठिकाणांचे पन्नासच्या वर सी सी टी व्ही कॅमेरे तपासले आणि शेवटी साक्षीदार व गुप्त बातमीदाराच्या माहितीप्रमाणे आरोपींची ओळख पटली तसेच एक गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे सागर पवार आणि अंमलदार या सर्वांनी अंधेरीतून या नराधमाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला सोळा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे